शिरोळ तालुक्यातील चव्वेचाळीस गावांना महापुराची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शिरोळ पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्या वतीनं आंदोलन सुरू आहे आज तिसऱ्या दिवशी खरडा भाकरी आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला राज्य शासनानं पुरेशी मदत वेळेवर दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रामचंद्र डांगे यांनी दिला शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्या वतीनं पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिया आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी खरडा भाकरी आंदोलन करण्यात आलं शिरोळ तालुक्याला महापुराचा सर्वाधिक फटका बसतो तरीही राज्य शासनाकडून मिळणारी मदत अत्यंत अपुरी असते यावर्षी तर पूरग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब होतोय त्यामुळे पूरग्रस्तांच्या मागण्या लक्षात घेऊन शासनानं मदतीचं धोरण ठरवावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला खरडा बघीचा कार्यक्रम आहे काल संध्याकाळी रात्री आठ वाजता आम्हाला आम्हाला एक आनंदाची बातमी समजली की हे हे सरकार पाच पाच हजार रुपये देणार होतं आमदार ते आज दहा दहा हजार आमच्या याला आम्ही मागणी होतो ते दहा दहा हजार आम्हाला मिळाले त्यामुळे आम्ही थोडंसं आमच्या आंदोलना यश आलेलं आहे आणि यश आलं म्हणजे संपूर्ण आमचं आंदोलन थांबला असं नाही उद्याचं उद्याचं आमचं आंदोलन वेगळ्या पद्धतीमध्ये यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला आंदोलना सुरेश सासणे दगडू माने विनोद पुजारी बाळासाहेब माळी संजय पाटील रघु नाईक सुनील इनामदार सीताराम भोसले यांच्यासह आंदोलक सहभागी झाले होते